रायगढ़ जिला मध्यवर्ती सहकारी बैंक की रसायनी में जो शाखा थी उसे स्थलांतरित किया गया है ताकि ग्राहकों को अच्छी से अच्छी सुविधा दी जा सके। शनिवार को इस स्थलांतरित किए गए आरडीसी बैंक रसायनी शाखा का उद्घाटन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व जेडपी अध्यक्ष पंडित पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति गजानन माली, कार्यालय सचिव अनंतराव देशमुख, मोहपाड़ा ग्राम पंचायत की सरपंच दीपिका तांडेल, सुरेश ठाकुर, श्री नाईक आदि गणमान्य सहित बैंक के संचालक, सदस्य एवं नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने आरडीसी बैंक के अब तक के सफर पर प्रकाश डालते हुए बैंक द्वारा दी जाने वाली सुविधाओं की उपस्थितों को जानकारी दी। आणि जाहीर करत असताना बँकेचे अध्यक्ष वैद्य पाटील आणि मुख्य कार्यकारी संचालक नाईक साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आमच्या या प्रसारी परिसरातल्या जनतेला एक चांगल्या प्रकारची सुविधा आजपासून मी रुग्ण करून दिली आहे। त्यामुळे जगदीश बाबूंना आमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला धन्यवाद देतो। एमएससीडीचं बिल भरण्याचे देखील व्यवस्था स्वतंत्रपणे तुम्ही केली आहात। वही पंडित पाटिल ने भी उपस्थितों को संबोधित किया। सर्वप्रथम मी बँकेला धन्यवाद देईन की जिल्ह्यातील बँका एक ठिकाणी बंद पडत असताना आरडीसी बँक प्रत्येक ठिकाणी नवीन उपक्रम राबवून नवीन इमारती पण आपण दिलेले आहे। दुसऱ्या बँकेला फायदा न ठेवता ग्राहकांना पण ते मिळायला पाहिजे ही मला वाटतं बँकेची भूमिका आहे। मध्यवर्ती बँकेची या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जेव्हा प्रभाकर पाटील यांनी नेतृत्वाखाली बँक आली तेव्हा कर्मचाऱ्यांना कर्ज द्यायचं काम केलं। त्यावेळेला बरेचशा शिक्षकांनी 2 लाख रुपये त्यांना कर्ज पत्र संस्थेला कर्ज दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग पेण पनवेल या ठिकाणी सगळ्यात श्रीमंत कोण असतील तर शिक्षक असतील। त्यावेळेला त्यांना जागा पैसे उपलब्ध झाल्यामुळे बरेच जागा घेऊन त्यांनी घर बांधली। जिल्हा परिषदच्या शिक्षकांचा पगार देखील मध्यवर्ती बँकेनी तत्काळ आपण त्या दिवशी करण्याचा उपक्रम आरंभ महाराष्ट्र सर्वप्रथम जिल्हा परिषद रायगड आणि मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी केलेलं आहे। मी बँकेला जाऊन धन्यवाद देईन की त्यांनी कर्ज वाटप पण भरपूर दिलेलं आहे पण कर्ज घेणारे लोक मात्र रायगड जिल्ह्यात कमी आहे। अशी उलटी परिस्थिती निर्माण झाली। खानविलकर आम्हाला रोज सांगतात असं करा तसं करा पण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शेतकरी पण राहिलेले नाही कारण हेकुण्याचं धरण आहे पण हे मंत्री कधी ते कालवा काढत नाही। रायगड जिल्हा हे भारताचं कोठार होत ते कोठार फक्त पेणच्या घाणीपाटात राहिलेलं आहे। त्याला जर पाणी पुरवठा केला तर निश्चित तिथे शेतकऱ्यांना चांगला दुपार पीक येऊन तेथील शेतकरी चांगल्या पद्धतीने काम करू शकतील पण शासन दुर्दैवाने ते करत नाही। मध्यवर्ती बँकेला मी जरूर धन्यवाद देईन की कुठला वशिला नाही तात्काळ पैसे द्या। पूर्वी पत्र संस्थेला पण मला वाटते कर्ज देताना बरेच त्रास असतात आणि त्यांचा व्याजाचा रेट पण भरपूर असतात। या किसान क्रेडिट कार्डमुळे जे खाजगी जे व्याजाने पैसे देणार जे सावकार होते त्याच्यावरती पण संकट आलेली आहे।